समय तसा आहे. समय कळवण्यास अत्यंत आनंद होतो की माझे शालेय जीवन संपले आहे, पण त्यामुळे खाकी पॅन्टीचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. पंढरपुरात शालेय पॅन्टीचा रंग कधी बदलणार, पांडू रंग जाणे. SSC ही पर्वणी असल्यासारखं एक्झाम सेंटरवर कुंभमेळा भरतो. कोणी दही भरवतं, कोणी पोळी भाजीचा घास, महागडी शाईची पेन, शेंबूड पुसायला रुमाल. पोरं पास करायची सगळी कर्मकांड निष्ठेनी पार पडतात. बापाला ठाऊक का नाही कोणास ठोक माझी दहावी येते. आई स्वामींचा अंगारा लावते म्हणून मी बिनधास्त पेपर लिहितो, पण स्वामींना दहावीला किती मार्क मिळाले होते कोणास ठोक. आज फार दिवसांनी परत एकदा बाप सापडला. मला म्हणला तुझी शाळा अजून सुटली नाही का? चला चला. प्रिय नशा दादा, सापडले पत्र मिळालं. आजपासून सुटलास ना? सावकाश, तुला आवडतं म्हणून मी फिजिक्स आवडून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण 9वीचं फिजिक्स आवडतच आहे. इतिहास भूगोलात फुल बॅटिंग गेलीये, संस्कृत मध्ये मात्र स्कोर आहे आम्ही. खर तर बॅकस्ट्रोकच्या कॉम्पिटिशन ठेवल्याच नाही पाहिजे, कारण बॅकस्ट्रोक हा बेफिकिरी न करायचा प्रकार आहे. खास करून आभाळात ढग आल्या असताना पाठीगरचं पाणी कसं मऊ होऊन जात. तू लवकर पोहायला शिक, पृथ्वीवर 70% पाणीच आहे, कुठेही जाऊ शकशील. परीक्षा झाली की आर्ट सायन्स कॉमर्सचे पळस फुलतील. आयुष्याला पाने तीनच, आर्ट्स सायन्स कॉमर्स. झाडे लावा, झाडे जगवा. सुविचारांचा सुळसुळाट झालाय नुसता. गुरुजनांचा आदर करा, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांचा आदर करा, रहदारीचे नियम पाळा, शाळेत जा, कॉलेजात जा, शिका, कमवा, पांग घडा. घरच्यांचे, दारच्यांचे, समाजाचे, देशाचे, मानवजातीचे, प्राणीमात्रांचे, सगळ्यांचे पांग घडा. खेळून पांगळे व्हा. पंगुम लंगयते गिरी. सॅमसंग या ओसंडत्या ऊर्जेचं केंद्र शोधायचं. परमोच्च गतिशील असताना स्थिरता अनुभवायची. ऊर्जेचं एकातून दुसऱ्यात होणाऱ्या रूपांतराचा क्षण गाठायचा मला. सीमेचं लग्न ठरले. सीमा मावशीच्या लग्नाला जाते म्हणाली, पण बापा नाईला नवी कोरी खोक दिली. सगळेजण या म्हणतात ना. वेगळी खरेदी आम्ही केली. बाबा नाही म्हणाला, तायडीसाठी दोन फ्रॉक शिवून घेतलेत तेवढेच. तायडीला बाप घाबरतो आणि तायडी बापाला. ताजा कलम. बाप पुन्हा एकदा गायब झाल्याने आम्ही सगळे नक्की येत आहोत. आणि समया, बरका फणस हा काय प्रकार आहे? खाऊन पाहिन म्हणतो. पुणे मुक्कामी मिळाल्यास जरूर आणावा. तुम्ही सगळे लग्नाला येणार असल्याचं वाचून आनंद झाला. मला तर कधी इतरातला भेटी दिसत झाले. परवाच आम्ही लग्नाची खरेदी केली. मला क्वार्टर पॅन्ट घेतली आणि सोनीसाठी पार्टी फ्रॉक. पण सगळ्यात धमाल जेव्हा बाबांनी एक जॉलिंग प्रिंटेड शर्ट निवडला ना तेव्हा झाली. बाबा परफेक्ट जोकर दिसत होते. तिथून एवढी सगळी बाहेरून लोक नाही. 10वी नंतर तू पुण्याच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. बाबा म्हणाले नचेच्या नजरेने समेची 10वी चांगली जाईल. लाडू फोडले. प्लीज 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 सांगा लवकर. लोणची, चटण्या, बाकरोड्या, बोरीतून रुखवतात ठेवायला बटनांचं बदक, बसक्या भांड्यात तारांचा जुडगा फसल्या लॅम्प सगळं घेतलं. बटन दाबलं की जुडगा फिरतो. छान दिसतो. तोरण कुठे घेते? यातलं बरंचसं सामान मलाच व्हावं लागणार आहे. आईनं बऱ्याच साड्या घेतल्या. द्यायच्यात द्यायच्यात म्हणतीये, पण तिला ते इतक्या आवडल्यात की बहुतेक सगळे तीच घालेल. आईनं प्रभा मावशीच्या बाळासाठी एक टोपडं केलंय. त्याच्या डोक्यावर फूल आहे. आपण त्याला फुलचंद म्हणू. तुझा नचिकेत.
एसटी आले आले काय रे आली आली लवकर पुणेकरांची एसटी रस्ता चुकली वाटत किती उशीर माहित काय आमच्या सोनूताईंच सगळीकडे उशीर वा सोनूताई नवीन चमचम वाटत काय थाट आहे का मुलीचा कोथिंबीर कोण आले दादा आले ताई आली मावशी आली प्रभावशी नमस्कार करतो आम्ही वाट बघत होतो तुमची प्रभावशी नमस्कार करतो नशा आता कुठे आलाय सर तू आता शोध कुठे ते आणि हे बघ ना हे काय सांगू हो ते शेजारी काकू राहतात ना त्यांनी हाताने करून म्हणूनच म्हणते ती 500 द्या उगीच पाडऱ्याला पावट्याचं निमित्त नको 10 20 30 40 50 60 तू माझ्या मागे येऊ नको मी नाही जिते आली आली तांदूळ महाग झाले लपलायस का तू आउट होशील लगेच गप मी अदृश्य माझं राज्य वाचव
तू हसलीस कशाला नसतो सापडलो मी तायडे राज्यात सुट्ट्या जाता चला समय खाली आहे असं उघडा दत्त म्हणून येऊन बसलं तर कोणी सापडेल नसतो सापडलो सीमा मावशी हसली म्हणून शोधणाऱ्याला वाटत असतं की सगळे लपलेच असणार त्यामुळे जर कोणी लपलं नाही तर शोधणाऱ्याला दिसून स्वतः सापडणार नाही पण डाव मोडला ना पण खरं सांग समय तुला शेवटपर्यंत मी दिसलो नव्हतो की नाही मी कदाचित मी तुला दिसलोही असेल पण दिसतोय तो मीच आहे असं तुला कळलं नाही कारण तुझ्या मनात मी तुला अंधारात सापडणार होतो सॅमसंग अदृश्य म्हणजे काय रे काय म्हणजे एखादी गोष्ट पाहून सुद्धा पाहिल्याची अनुभूती न येणं म्हणजेच एका प्रकारे अदृश्य होणं नाही का म्हणजे आपण जर आपल्या शरीरातली एनर्जी आजूबाजूच्या वातावरणात अशी डिझॉल्व्ह करू शकलो ना तर आपल्याला अदृश्य होता येईल फिजिक्स खूप अवघड रे नाही समय फिजिक्स नाहीये मग काय कोणास ठाऊक तेच तर शोधायचंय ना ते बघ तित्तर भाजून खाल्ला तर चांगला लागतो खायचा का खाल्ला असत तर काय या अरे तुकोबा सगळं म्हणणं खरंय तुझं बाबा म्हणूनच कधी घासाघीस केली नाही ते बघ ठरल्याप्रमाणे सगळे पैसे दिले आता उगी जीव खट्टू नको करू कड्या नाही कुठं म्हटलं काका पण काम बी वाढलं ना बर सध्या थांब दिवाळीला बघू अहो काय दिवाळीला बघू तू क्या काही बघू बिघू नाही बाबा अरे लग्न आठवड्यावर आलंय खर्च कमी का आहेत चांगली बांधलीस विहीर माझी पोरं पोहतील तुला दुवा देतील पण आता पैशाचं नाव काढू नको बाबा अहो पुरुष दीड पुरुष नुसता गाळच होता हो पोटचा घास काढू नका जे असं पोरायचा काही घासबीस काढत नाहीये तसं झालं तर तुझ्या पोराबाळानं मी जीव घालेन जा आता उगा तिने सांजेचं किरकिर करू नये लक्ष्मी तथा असू म्हणत असती जा येतो हे काय सांग कोल्हा नाही रे कुत्रा
ऐग लाडू चिवडा पापड पापड्या सकल्या सगळं एकटीनंच केलंस की ग? आमच्यासाठी काहीतरी ठेवायचं? करायला करत राहते ग, सगळं करते. हात पाय हलत राहतात, पण लग्न म्हटलं की घाबरायला होत. पैसा अडका जमीन जुंगला बघून जन्माच्या गाठी बांधायच्या, आणि नंतर हिरेला भेटून नशिबाशी झटत राहायचं. मी सिमीला म्हटलं नवरा मुलगा डोळा फिरवतो, पण एवढं सोडलं तर बोट ठेवायला जागा नाहीये. एवढ्यावरनं तू काय ते ठरव, पण ठरवताना बापाचं वय बघ. नाकी डोळी नीट नवरा चांगला निघेलच याचा भरोसा काय? सुलभीच्या वेळेला देखणा नवरा बघितला म्हणून गावभर बोल उठला. आता काय झालं? दारू पिला की राक्षसच. एवढा मोठा सगळा धंदा दारूपाई बुडवला. तुम्ही 50,000 दिले असते तर सावरले असते. आता उगा मला बोल लावू नको बाई अशी. अगं माझा शब्द या घरात चालला असता तर तुला आणि भाऊशाला असं तळफळ ठेवलं असतं का? मी गवरीचा बाळगे गणोबा धाकला, गवरीचा बाळगे गणोबा धाकला, शेंदूर माखला काय सोंडे वरी रामा, शेंदूर माखला काय सोंडे वरी रामा, सोंडे वरी रामा हो सोंडे वरी रामा. गवरीचा बाळगे गणोबा धाकला, गवरीचा बाळ धाकला, डोंगर कापून ताज घडविला रामा, ताज घडविला रामा, डोंगर कापून ताज घडविला रामा, घडविला रामा ताज घडविला रामा. गवरीचा सांगडाशी नेहमी आवळून बांधावी काय? ए नाचा दादा पटकन रे बसली. विहिरीतच पोहायला शिकली. राहिला खोल. अरे ती सांगड बांधली का नीट? मारडी. अरे मारडी मारतोय. हा टोळ गाठायचा. हा मारडी सांभाळून रे. मारडी. अरे मारकी रे. मारतोय.
मी तुला कधीच बोल लावणार नाही ग शोभे. अक्की अगं, मला यातलं अक्षरही माहित नव्हतं ग, नाहीतर मीच भांडले असतं तुझ्यासाठी. या घराचा जमिनीचा अजिबात मोह नाहीये मला. कर्ज मिळत नव्हतं ते मिळावं म्हणून जमिनीवर नाव लावलं माझं. अगं म्हणून काय जमीन घेऊन जाते का मी? नाना म्हणाले अक्कीला नाही आवडलं, पण तू माझ्याशी बोलली असतीस तर मी सांगितलं असतं की तुला. मला कधी बोलायला जमलंच नाही का शोभे? माझा तुझ्यावर राग नव्हता, कोणावरच नव्हता म्हणा. मन वाईट असतं का? यांना 50,000 दिले असते कुणी सांगावं, धंद्यात मन रमलंही असतं. नाना नाही म्हणाले. भाऊशा बिचारा भांडला, वाईट झाला. माझ्या संसाराचं तसं होऊन बसलंय. माहेरी तुटलं असतं. मला वाईट वाटत ग. आजी, भाऊशा मामाने तुझ्यासाठी दिलं. काय ग, तुला चालतं? अगं नाही ग. अगं माझे सांधे दुखतात ना, डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून मुद्दाम करतो तो थोडं. तिकडे गोठ्यात जाऊन पिते मी 2 चमचे. गोठ्या रे ठेवता तिकडे. अगं माझ्यासाठी मुद्दाम करायला शिकलाय तू. काय करता? कुणाला बोलू नकोस, यांना माहित नाहीये. 2 पेरा एवढा विडा करायचे. अंगणात नाकवेल कायम डवरलेली. पेरची खाल्याचे, ओवा घालायचे, फुकटाच्या चोचीसारखी लाल चुटूक चिपवायची. काय रंगायचा विडा. नच्छा दा लागली चल ना. आत्ता चल ना रे, प्लीज चल ना. चांदणं किती छान दिसत ना. आईला चांदणं खूप आवडतं. ती बऱ्याचदा रात्री अंगणात बसते.
कधी विचारलं तर म्हणते बापाची वाट बघते, पण मला तर नेहमी ते चांदण बघतानाच दिसले. बापांना कधी पाहिलंय का नाही कोणास ठोक. असं टक लावून बघत राहिलं ना की खूप माया करतात असं वाटत. जणू आपलीच माणसं, आई, आजी, आजोबा, तायडी, भाऊशा मामा, अशू, अंशू, सोनी, सगळेच. प्रत्येकाची एक एक चांदणी. आणि माझी? तुझी? तुझी ती नाही, ती नाही. परसाकडला गेली बघ. समशीर मालूम आहे, यातले काही तारे नाहीसे होऊनही कैक वर्ष चांदणी मधून दिसत राहतात. म्हणूनच माणसाला जे दिसतं ते सगळंच खरं असतं असं नाही. म्हणजे हे जे ग्रह तारे आपण बघतोय ना आता, ते या क्षणी अस्तित्वात असतीलच असं काही नाही. सगळे कुळ धर्म कुळाचार बुडवले, आता एकदाच कुळच बुडवा म्हणजे तुमच्या नावाचा झेंडा फडकेल. जो जो गप्प बसावा तो तो तोंड दाबून मुक्याचा मान होतोय. आज शौकाच्या गप्पा ऐकल्या आता घरातच पुरावे देत नाही. आज दारू आणली उद्या बाया नाचवाल. अरे थोडीशी जरी चार असेल ना तर हा थांबा सगळा नाला आहे पणा. आणि एवढं कार्य संपेचतोपर्यंत बापाला निदान श्वास घेऊ द्या धडपडी. आणि तेवढं जमत नसेल ना तर तोंड काळं करा इथून. हो तुम्ही जरा शांत व्हा. बघू पोरं बघा किती घाबरले. ज्याचं कर्म त्याच्यापाशी, तुम्ही कशाला डोक्याला त्रास करून घेताय. जा रे पोरानो, जरा शेतावर फिरून ये. जा ऐकलं का काय रे, कधी आला? आत्ताच आलो. तू पण बोलणार आहेस? नाही, मी आहे ते लिंबा खाली. झालं की या काय. नचा दा, तुला काय वाटत मामा आलाय के? मला नाही वाटत तस. नचादा, हा तू पुण्याला आलास ना की आपण खगोलमंडळात नाव घालूया. सॉलिड मजा येते. मी त्यांच्यावर दोन वेळा ग्रहण बघायला गेलो होतो. तुला खूप आवडत. शक्य झालं तर मी असाच फक्त धावत राहील. पाय नेतील तिकडे, वारा वाहेल त्या दिशेने. तू कुठेही गेलास ना तरी गाठी मिटला. समय पण मला एकट्यानंच जायचंय. तू उगाच दमू नकोस. कुठे यायचंय माहित नाही रे.
तुझ अवघड अवघड बोलून पुसू नकोस रे, ते आज पण फिजिक्स आहे. नाही रे समय, मला अस्वस्थ व्हायला होत. कोणीतरी हाक मारावी अशी खेद जाणवते आतड्याला. मग पळत फुटा असं वाटत वाऱ्यामाग बेफाम. दादा तू पुण्याला येणारस ना एसपीला सायन्सला? का नाही? मग काय पंढरपूरलाच कॉलेजात जाणार? मी भलतीकडेच पळून जाणार आहे. पण का? कुणी रागावलं का? सांग ना नक्की काय करणार आहेस? खरंच पळून जाणार आहेस? आणि मावशीला काय सांगणार? तिला एक पत्र लिहिणार आहे मी जाण्याआधी, रात्री उशिरा. शेवटची ट्रेन यार्डातनं निघाल्याची शिट्टी ऐकली की मी निघेन. सगळ्या पळून जायला रेल्वे मस्त आहे ना. अरे पण का पळून जाणार आहेस? माझा जीव गुदमरतो रे इथे. रक्ताची नाती बांधून टाकतात. इथं माळावर आल्यावर मोकळं वाटत. समय वारा बोलताना ऐकलंस कधी? घुंगर वाजवत बोलतो तो, त्याचं नातं बांधत नाही, स्वतःही बांधून राहत नाही, दुसऱ्यालाही वाहवत नाही तो. त्याचा माग काढायचा आहे मला. दादा प्लीज जाऊ नकोस रे. प्लीज तू येशील का पुण्याला? नकोस, एवढी मी जास्त करायची काही गरज नाही. जा जा पळून जा. सीमावशीचा नवरा चकणाय का रे? सगळं सीमीचा पायताणाची सरण आहे त्याला. बाप म्हणतो चकणा नवरा बरा आहे करायचा. बाप म्हणतो गायचं नाही. नाही गायचं गोवा गातात. अरे काय गातात वा. आई आई काय रे तू बोललीस का सुलभा मावशीशी? कशाबद्दल? कशाबद्दल काय कशाबद्दल? लक्षात दादा आपल्याकडे ठेवण्याबद्दल. तिरसट आहे.
समया झोपलास का? मामाला गाण्यातलं काहीही कळत नाही. गाणं ऐकताना मामा आपल्या समोर असून सुद्धा नसल्यासारखा अलगत कुठेतरी तरंगत असतो. जागेपणी त्याचे डोळे अर्धे मिटतात, तंद्री लागते. मला तर वाटतं पुढचं गाणं मामा ऐकतच नाही, त्याला दारू प्यावी लागते. दारू न पिता तंद्री लावता आली पाहिजे. शरीराची कुठलीही हालचाल न करता अलगदपणे हवेत उडता आलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन, सगळ्या एनर्जीचं कॉन्सन्ट्रेशन झालं ना तर माणसाला अदृश्य होता येईल. म्हणजे माणसाचं शरीर दिसत राहील पण तो माणूस तिथे नसेल. मी सुलभावाशीला सांगेन, सगळ्यांना सांगेन, मग बघू तू कसा पळून जात असते. तू कुणालाही सांगणार नाहीये, मला माहितीये सम्या. काय बोल, काय बोलला? डुकू डुकू डुकू. काय बोलतो तू? सांग काहीतरी असं मजेदार. तू गुदगुल्या करू नको. सोने ऐकायचं नाही, इकडे गंमत सांगते. सीमावशी सांग, सीमावशी पटकन ना. काही बोलतो आता. अरे एवढा आजी हसली. अगं तिला शेक लागतोय का? हो मावशी, आम्हाला शेक लागतोय. मला बोलले बाबा झोप नव्हती, नुसता घोषाला आला होता. नशा दादाला पुण्याला आणू, नशा दादाला पुण्याला आणू. अगं बाई सांग बाई अक्के आता. होय रे सम्या, पाठवीन रे, अगदी नक्की पाठवीन. तुम्हाला जायचंय का पुण्याला? झुकझुकालेत बसून तुला लवकर ले, तू झोपायला लागलं ते. अहो आता रिक्षानंच फिरा सगळीकडे. साताऱ्यातली सगळी घरं संपवून टाका आज आणि शेवटची खंडाळा मिळाली नाही ना झोपळेकरांच्याकडे मुक्काम करा. मांडवाल्याचं विसरू नका. हा काय सांगते मी ऐकलं काय येत आहे बरोबर जोडीनं जाऊ बोलू नाही करायला. हो या आता चला. मला पण दे ना. काय
काय करतो नाही रे पहिले नसत तर मी हा मी ए सोडाय माझे ए भांडू नका रे आधी तुला आणि मग तुला येस येस ए समय जरा तार दे रे तिकडचे तेवढंच कम नाही मला कोडं घालू हा विचार सोड हे बघा एक झाड असतं त्याच्यावर सगळे पोपट बसले असतात एकच पोपट उडून जातो का तीन चान्सेस हा हरलं तर काही रे नाही चुक तू सांग मी विहिरीवर चाललोय पोहायला कोणी येते माझ्या बरोबर अश्विनशु तायडी मी तर मोबाईल बंडी बघणार कौल घातली माडी बांधली सगळं वाहून गेलं हे पाणी आलं पायउचला लोक माझ्या दागिन्यांचा डबा आणि ते गेलं कुणाच काही राहिलं नाही सगळं वाहून गेलं काही नव्हतंच मुळे काय मग सीमे लग्नानंतर नाव बदलणार काय ग तुझं चौकट राणी नाव ठेवणार तुझं आणि घर वगैरे बघून आलीस की नाही सीमे व्यवस्थित नसलं तर घ्या म्हणो टीव्ही फ्रीज आहे की नाही घरात नॉट ॲट होम असेल ग तुला काय माहिती माहितीये एक टीव्ही एक ट्रॅक्टर पाच गाई दोन बैल एक चारखडी वाडा एक सायकल एक सगळी वित्त मातमी हुशार निघाली बाई पोरगी ऐकलं का ताई सगळी वित्त मातमी आहे ताईनी मला चार वेळा सांगितले म्हणून कळले चौकट दिली नॉट ॲट होम चले पंजी दे चल शुड हा खरवस अजिनी बाबांसाठी दिला आणि झोप सगळे लवकर उठ सिलेक्शन येते खेळायला होत राहते सिलेक्शन ए भाऊशा उगाच काहीतरी सांगू नको त्याला राज्य स्पर्धेचं सिलेक्शन येते उगाच काही हे नाही नुसतं सिलेक्ट झाला तर राज्य स्पर्धेत भाग घेता येईल पोहायच्या स्पर्धेत सम्या एकदम फर्स्ट नंबर आला पाहिजे चौकट मामा तो नुसतं सिलेक्शन रे कॉम्पिटिशन नंतर आहे ए बदाम शक्ती दे नॉट ॲट होम ए तू चौकट कधी चल
तू बदाम एक का दे रे सिमे दुर्री काढ लक्षांनी सांगितलं ना तुला हा ना चका चल झाला चिडी खेळत असेल मी कुठे सांगितलं बाबांना म्हणा लवकर सांगितलं सारखं चिडू नये ग सीमे खेळ आहे ग तो वंस झोपाता देवा रे आम्हालाच भ्रम व्हायची वेळ आली फक्त फक्त जे काय करत ते करायचं असतं दुसरं काय नको करूस तू लग्न खरंच सांगतोय तुला आवडलं नसेल तर नाही म्हण मी सांगू का आजोबांना आता शक्य नाही ते नचू सगळं ठरलंय आई नानांच्या खूप मनात आहे या वयात त्यांचं मन दुखावं असं नाही वाटत रे समय तू आज जा अरे बाबा इकडे काय करतोयस साडेसातची गाडी आहे ना तुझी चल चहा घे आवर लवकर सीसीटीवी कैमरे में सेल्स गर्ल ने इस भालू को देखा और जैसे ही उसकी नजर इस भालू पर पड़ी वो वहां से भाग खड़ी हुई लेकिन ये भालू भूखा था और ये अपनी किस्मत आजमा रहा था ये इस पूरी दुकान के अंदर खाना ढूंढ रहा था खाना ढूंढते
घंटे घंटे काउंटर पर चढ़ गया। गेला गड्याचं सार एकटाच उतरलं होतं विहिरीत आता पाण्याला ओढती का सांगड सुटली का पाय अडकला काही कळत नाही बघा संपलं सगळं यावर्षी कार्य की करा म्हणजे त्याच्या पैसे
खुशी पाओ ग सत्वर का झालीस निष्ठुर मजवर घालावी पाखर कर दुष्टांचा संहार तुळशी पाव ग कशी सुटली रे घट्ट बांधली होती सांग हातून सुट वाजली वर आलो असं म्हणून कसं झालेलं आता बरं त्यांची पण तयारी आहे आता नाही म्हटलं तर फाटे फुटत जातात त्याला ऐक माझा रडू नये बाळा एवढ्या कष्टानं जुळून आलंय सोन्यासारखं लेकरू गेलं म्हणून येणारा दिवस थांबणार आहे का जाणारा जीव जातो पण मागे राहणाऱ्याला व्यवहार चुकत नाही आता असा घोडा घालून आई मला नाही गरज लग्न मला गरज नाही गरज लग्न ओके कुठे जायची गरज नाही तुला भावशा म्हणालाय मला तिला वरती पाठव आपल्या पोराचं काही सुतक बितक नसतं ग जरा धीरा न घे बाई मला कळतंय सांगणं सोपं आहे ज्याचं त्याला कळत पर दुःख शीतळ असत ग मोहरी वाटून फेटायची आणि ती फोडीला लावायची असं लोणचं मुहूर्त म्हणून सांगू ही पंगत बसायची 17 प्रकारची लोणची कारळाचं वेगळं उपासाचं वेगळं चारिठाव स्वयंपाक व्हायचा बाईच्या घरातून कुणी उपाशी जायचं नाही खाल्लंच खाल्लं
सगळं खाल्लं. खा खा पोटभर खा. आजोबा स्टॉप, आजी स्टॉप. अलीगडी लपियो, अलीगडी लपियो. नचिके, नचिके. आजी स्टॉप, बाजारात वाचव. अलीगडी लपियो, अलीगडी. नचिके, नचा दादा. प्रभाव बाजारात वाचव. अलीगडी लपियो, नचा दादा. अलीगडी लपियो. सिंहवंशी स्टॉप. अलीगडी लपियो. छोटे छोटे गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेन्द्र तनया चरणावती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याताचया गंडकी पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सहित कुर्वन्तु वो मंगलम् शुभमंगल सावधान. काहीच नाही मिळालं. भिजलास ना? थांबायचंच कुठेतरी. लोक नीट कोरडं कर, सर्दी वेळी नाही तर.
बघू सने तूप घालू दे. तुला एक कोडं घालू का? सगळ्या मुंग्या पाण्यात जात पण त्यांची घडळ काढून ठेवतात. एकच मुंगी काढून ठेवत नाही का? कारण ते वॉटर प्रूफ असतो. बरोबर. सोनू बाई कसं व्हायचं तुमचं? सारखं सारखं तेच कोडं घातलं तर माहिती नाही का होणार. सावकाश हसका लागला का? काय ग बाई, खाई खाई सारखी खाई. वर बघ वर बघ सावकाश. काही नाही, आठवण काढली असेल कोणीतरी. मी खरंच समजून घेण्याचा प्रयत्न करते. नचदा तुला कसली कोडी पडली होती आणि कुणालाच कसं त्याचं उत्तर माहित नाही. नचदा मला सुलभा मावशीला जाऊन खूप पेट असं वाटत रे. ती आणि तायडी किती बोरच असतील. मला तर ते सारख्या रडतानाच दिसतात. आपण आपल्या मनासारखं वागलं की इतरांना का रडायला येतं? उठ, साडे नऊ वाजले, पाणी तापलंय. उठलास का? हॅलो. आले 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 निघाले. उशिरा पोचलं तर शिक्षा करणार का ते आपल्याला? मुलांना शिक्षा करून ती सुधारत नाही असं म्हणतात ना आपल्याला. हंगत तर नाही ग. निघाले, उतरले खाली. मी सगळे टेबलावर ठेवले व्यवस्थित. जेव आणि नंतर सगळं झाकून ठेव. काय डबा भरून ठेवलाय?
मनगळामध्ये हाडांचा बनलेला एक पिंजरा आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये शरीरातील मुख्य अवयव संरक्षित केले गेले आहेत. उदाहरणार्थ जठर, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, प्रिया यासारखे मुख्य अवयव यामध्ये संरक्षित केले जातात. हा सापळा अनेक सांध्यांनी जोडला गेला आहे. यातील काही सांधे तर 270 अंशांपर्यंत फिरू शकतात. पहा बरं, पण या सर्व रचनेत प्राण फुंकतो तो एक श्वास, म्हणूनच त्याला मराठीत आपण प्राणवायू असे म्हणतो. देखो ये तुम्हारे अंदर ये दबा हुआ है, और अगर तुम भी उस योग की स्थिति में योगस्थ पुरुष कुर्माने हमेशा तुम यदि उस योग की स्थिति में जाओगे तो ब्रह्मांड बताया कि मैं ही ब्रह्मांड हूँ. पूरा यूनिवर्स मेरे भीतर है, आ रहा है, पैदा हो रहा है. उसकी थोड़ा विचार करायचा की चीज मैं आपको बताना चाहता हूँ. अभी भले ही आपको विश्वास ना हो, लेकिन वो परम सत्य है कि तुम ब्रह्मांड में नहीं हो, लेकिन ब्रह्मांड तुम्हारे भीतर है. द होल यूनिवर्स इज विद इन यू. तो वो जब जब विचार कम होते जाएंगे, विचार शून्यता की अवस्था जब आती जाएगी, तब आपको यूनिवर्सल मैसेजेस. नचा तर आपली माणसं खूप माया करतात असं वाटतं, पण ते खोट आहे. सगळे सोयीस्कर विसरून गेलेत, कुणालाच काही नाही. आपली माणसं म्हणजे नक्की कोण असतं रे? आई, सख्खी बहीण, भाऊ, वडील एवढेच का? तेही नाही. तुझ्याऐवजी जर मी बुडालो असतो तर तू काय केलं असतंस? त्या दिवशी मी विचारलं नाही, पण आमच्या सगळ्यांबरोबर तुझी सुद्धा एक चांदणी असेल ना. तू मेलास म्हणजे नक्की काय झालं? चांदणी झालास का अदृश्य झालास? नचादा, फक्त एकदा मला सांग, तू खरंच कुठे आहेस?
एकदा सांग, मी नाही रे येणार शोधायला. प्लीज मला एकदा सांग. तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी एक कोवळी थांबली. कवी या ठिकाणी महती वर्णन करत आहे एका स्पर्शाचे. त्याला झाला 84.78% मिळाले आणि शॉट सॉलिड होते. या स्पर्शातून अनेकांच्या अंतःकरणाला, हृदयाला, व्यक्तिमत्वाला आधार मिळतो. तू घेतली कशाला माझी वही? दुसऱ्यांची बदल अशी चोरू वाचायची असं काय एवढा गौण नाही का तुला? समीर खरे कोणाला कशाचं काही नाही इथे, म्हणूनच सजादा निघून गेला. तुम्ही सगळ्या खोटं वागता. समीर इकडे मागे फिर.
गणपति बप्पा मोरिया, गणपति बप्पा मोरिया, अरे गणपति बप्पा मोरिया, अरे मणकी गणपति बप्पा, गणपति बप्पा मोरिया, गणपति बप्पा मोरिया। असं हे मानवी जीवन दुःखांनी यातनांनी वेदनांनी भरलेलं आहे, पण अशा या जीवनातून सुद्धा कोणीतरी आपल्याला मुक्ती देणार आहे। कोण आहे हे मुक्ती देणार? हा आहे मृत्यू। नियतीनं माणसाला घातलेलं हे कोड जीए कुलकर्णी भेट या कथेतून आपल्याला उलगडून दाखवतात। चिरंजीव अश्वत्थामा गौतम बुद्ध यांना सांगतात, जीवनाच्या अखेरीस मृत्यू आहे, म्हणूनच माणसाचं जीवन आकर्षक आहे, सुंदर आहे।
कहाँ सा रहे तू? काळेवाडी आकाशपेठ पसरणी गणेशपेठ पसरणी वरांदा पोलिओ सोमवारपेठ पसरणी पोलिओ जन्माला आल की मेंढराशी गाठ असते या पोरा
माय वाट बघत असेल ना. मी तुझ्या एवढा पार होतो तेव्हा एका करड्यावर लई जीव लावला होता आणि एका सांजेला गावच ना लई बसाकलो सांधी कोपऱ्यात धुंडाळ्या तरी कुठं दिसना लई रडायला लागलो. तसा माझा आजा म्हणला अरे काय नुसता भेटतोय अस काळजाचं डोळं करून बघ गावतय लगेच तेव्हा धरणं माझं हरवलेलं मेंढरू गावतयच बघ. पण तुझं काय हरवलंय पोरा कुणा मग वनमन करतोय आज पुन्हा कधी भेटणार. मला भेटाया तुला वाट चुकायला लागेल पोरा. घे
दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रेडी का? सापडणार नाही नसतोच सापडलो.